स्वागत। आज या ठिकाणी चितोंडी पाटील गावचे सुपुत्र श्री मोबीन मुनीर शेख हे नाशिक येथून पोलीस उपनिरीक्षक PSI प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल व कोकण परिक्षेत्रपदी नियुक्ती झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे। सर्वप्रथम गावच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन। तसंच या ठिकाणी आपल्या गावामध्ये जे काही गुणवंत विद्यार्थी आहेत 10वी 12वी शिष्यवृत्ती परीक्षा NMS परीक्षा आणि नायब तहसीलदारपदी चेतन आगलावे यांची सुद्धा नियुक्ती झालेली आहे। तसंच हिना मुस्तफा मनियार यांची सुद्धा पुणे येथे इंटरनॅशनल कंपनीत इंजिनियर म्हणून निवड झालेली आहे, त्या ठिकाणी ते सुद्धा रुजू झालेले आहेत। तर अशा या गुणवंताचा सत्कार समारंभ भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे। सर्वांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे। मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे जे सत्कार मूर्ती आहेत मोबीन मुनीर शेख यांचा सर्वप्रथम आपण सत्कार घेऊया। तर मी नगर तालुका पोलीस स्टेशनचे PSI राजेंद्रजी सानप साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांचा सत्कार करावा। हॅलो। यानंतर नगर जिल्हा उपजिल्हा प्रमुख तथा चितोंडी पाटील गटाचे जिल्हा परिषद सदस्य आमचे नेहमीच आधारस्तंभ संदेजी कारले साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे। मोबीन मुनीर शेख यांचे जे आई वडील आहेत त्यांनी आपल्या मुलाला चांगल्या पद्धतीने घडवलं, त्यांच्यावर चांगले संस्कार केले। त्यांना तीन मुलं, पहिला मुलगा ठाणे येथे जेलर आहे, दुसरा BSF मध्ये आर्मीमध्ये सेवा करत आहे, देश सेवा बजावत आहे, आणि हा तिसरा मुलगा हा सुद्धा MPSC पास होऊन पोलीस उपनिरीक्षक झालेला आहे आणि त्याची नियुक्ती कोकण या परिक्षेत्रामध्ये झालेली आहे। या आई वडिलांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी संदेश कारले साहेब आणि उपस्थित जे सानप साहेब आहेत यांनी करावा अशी मी विनंती करतो। मुलाला घडवण्यात आई वडिलांचा मोठा वाटा असतो, त्यांनी तो अगदी कणखरपणे उचललाय आणि आपल्या मुलाला एकदम चांगला असं अधिकारी बनवण्याचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलंय। हिरासतो चमकणारच, म्हणतात ना सोन्याचे 100 तुकडे केले तरी त्याची किंमत कमी होत नाही, तसेच त्यांनी आपल्या मुलाला 100 नंबरी सोन्याप्रमाणे घडवलं आणि आज एक गावामध्ये आदर्श कुटुंब निर्माण झालेलं आहे। हे तिन्ही मुलं या ठिकाणी आदर्श असे अधिकारी झालेले आहेत, त्यांचा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो। पीक सय्यद सेवानिवृत्त PSI। हॅलो। या ठिकाणी हिना मुस्तफा मनियार यांची पुणे या ठिकाणी इंजिनियर उत्तीर्ण होऊन इंजिनियर इंटरनॅशनल कंपनीत नियुक्ती झालेली आहे, त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी PSI सानप साहेब आणि संदेश कारले साहेब यांनी करावा। पत्रकार सोहेल मनियार हा त्यांचा सत्कार स्वीकारतील। त्यांचा सन्मान या ठिकाणी फारुखभाई शेख, फारुखभाई सय्यद आणि जब्बार सर, तसंच तर्फे ग्रामस्थांतर्फे स्वागत करण्यात येत आहे। विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे यांचा सुद्धा यशस्वी सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य ठरतं। नुकत्याच इयत्ता 10वीमध्ये माझ्याकडं काही विद्यार्थी होते 10वीचे, तर त्यांनी सर्व विद्यार्थी हे विशेष प्रावीण्य
या गटामध्ये या श्रेणीमध्ये सगळे ते उत्तीर्ण झालेले आहेत. यानंतर इयत्ता आठवीमध्ये इयत्ता आठवीचे विद्यार्थी हे NNMS परीक्षेमध्ये उत्तीर्ण, तर यांची पात्रता एवढी आहे की हे जिल्ह्यामधून 500 विद्यार्थी निवडले जाणार, तर त्यामधून यांची कोणी सन्मान करो या ना करो चांगले काम करत राहा, कोणी सन्मान करो या न करो चांगले काम करीत राहा. सूर्योदय होत असताना करोडो लोक झोपेत असतात, सूर्योदय होत असताना करोडो लोक झोपेत असतात, तरी सूर्योदय हा होतच असतो, तरी हा सूर्योदय होतच असतो. म्हणून मुलांना निराश व्हायचं नाही, नाराज व्हायचं नाही. यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, भाग्यवंत व्हा. भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे सुरेदादा भद्रे यांना मी विनंती करतो, आपलं मनोगत या ठिकाणी त्यांनी व्यक्त करावं. सत्कार त्यांचा होतो ज्यांनी जिद्द धरलेली असते, कष्ट केलेले असतात. आता आपण शिक्षकांमध्ये जरी पाहिलं तर आदरणीय बाबासाहेब भद्रे असतील, इंगळे सर असतील, टिपसे सर असतील, हे इतर सर्वांनी कष्ट नक्कीच केलेले आहेत, पण त्यांचे कष्ट थोडे कमी पडले आणि यांनी जास्त त्याग केला, जास्त कष्ट केले, त्यामुळे यांना हे पद मिळालं. मोमीनभाईंचं तर असं बारकाईने पाहिलं तर मी आता त्यांचं जीवन, म्हणजे ते ज्या ज्या वेळेस एकदम लहान लहान होते त्यावेळेस मी तिथे डाक बंगल्यात जायचो, म्हणजे राहण्याची अडचण होते अशी परिस्थिती होती, आणि तिथून इथपर्यंतचा प्रवास त्यांनी कसा कसा केला असेल, त्यांना किती कष्ट पडले असतील हे त्यांच्या जीवालाच माहिती आहे. आज सत्काराच्या या एका क्षणामध्ये त्यांना ते सगळं काही आठवलं असेल की आपण त्रास किती घेतला असेल, नाही का. आता इतरही जे सत्कार मूर्ती आहेत, जे विद्यार्थी आहेत, यांनी इतर विद्यार्थी पण या परीक्षेला बसले असतील किंवा त्यांनी परीक्षा दिली असेल, परंतु तुम्ही कष्ट चांगले केले आणि जिद्द धरली म्हणून तुम्ही या स्थितीला आलात, तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन. उच्च आणि श्रीफळ देऊन सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. जे कार्यक्रमाचे आयोजक आहेत त्यांनी खरोखर खूप चांगला कार्यक्रम आज केलेला आहे. अशा पद्धतीचे कार्यक्रम गावांमध्ये आयोजित केल्यामुळं हे जे नवीन पिढी आहे, नवीन मुलं आहेत, त्यांना एक नवीन प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळत असते. आणि या पद्धतीचा जो कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे यामधून ही जी नवीन पिढी आहे किंवा जे पालक आहेत हे आपल्या मुलांना नक्कीच यातून मार्गदर्शन करतील, जे नवीन मुलं आहेत यातून काहीतरी घेतील आणि या पद्धतीने वाटचाल करण्याचा प्रयत्न करतील अशी मला आशा आहे. आज या ठिकाणी PSI मोबीन शेख, त्याचप्रमाणे आगलावी सर यांचे चिरंजीव यांचे या गावामधून एक पोलीस अधिकारी आणि एक महसूल खात्यामधील अधिकारी, हे दोन नवीन धडाडीचे अधिकारी निर्माण झालेले आहेत. यांचं सध्या अधिकारी म्हणून काम करत असताना अनेक अडीअडचणींना सामोरं जावं लागतं, पण या अडीअडचणींना सामोरं जाण्याची जी रग असते, हा जो संघर्ष असतो, हा अगोदरच आपल्या अंगामध्ये, हा गावामध्ये आपला निर्माण झालेला असतो. आणि त्यांनी हा संघर्ष केलेला आहे अनेक जणांच्या भाषणातून आता मला ऐकत मिळालं. आणि ह्या अगोदर जे संघर्ष त्यांनी केलेला आहे त्या संघर्षापुढं आपल्या नोकरीमधील संघर्ष काहीच नाही आहे. त्यामुळं आता मोबीन शेखच मला थोड्या वेळापूर्वी म्हणाले की साहेब पोलीस खात्यात इथं काम करणं खूप अवघड आहे, पण त्याच्या अगोदर जो त्यांनी संघर्ष केला किंवा त्यांच्या आईवडिलांनी जो संघर्ष केलेला आहे यापेक्षा जास्त संघर्ष आपल्या नोकरीमध्ये करावा लागत नाही, हेच मी तुम्हाला सांगतो. आणि जे आईवडिलांच्या कष्टाची जे जाण ठेवतात, आईवडिलांचं जे कष्ट ज्याच्या डोळ्यासमोर आहे त्याला यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. अधिकारी घडलेले आहेत या सर्वांना मी पुढील त्यांच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. या सर्वच सत्कारमूर्तींनी आपल्या गावात अभिमानाची असा मोठा ठसा उमठवलेला आहे. या ठिकाणी सर्वप्रथम मी मोबीन शेख यांच्या आईवडिलांचे ग्रामस्थांच्या वतीने, ग्रामपंचायतच्या वतीने आभार मानतो की त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना, त्यामध्ये मोठा मुलगा मोसीन शेख हा ठाणे इथे तुरुंग अधिकारी बनवला, त्याचबरोबर मतीन शेख याला BSFमध्ये अधिकारी बनवलं, त्याचबरोबर सर्वात छोटा मोबीन शेख याला PSI बनवलं. अल्पसंख्याक परिवारा अल्पसंख्याक समाजामधील हे कुटुंब यांनी आपल्या गावातच व आपल्या पंचक्रोशीतच या परिवाराचे नाव या निमित्ताने उज्ज्वल होत आहे. त्याचबरोबर मोबीनला
मी ग्रामस्थांच्या वतीने ग्राम पंचायतच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। ज्याच्या कर्तृत्वाचे हात आभाळाला भिडतात तो माणूस यशस्वी होतो, पण आभाळाला हात लागून सुद्धा ज्याचे पाय जमिनीवर असतात तोच खरोखर मोठा माणूस ठरतो। तर आज आमच्याही गावचं सभापती पदापर्यंत मजल गेलेली आहे। चिचुंडी पाटीलला सभापती पद प्रवीणजी कोकाटे यांनी भूषवलेलं आहे, त्यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। मोबीन मुनीर शेख यांची PSI पद नियुक्ती झाली, त्यांनी त्या ठिकाणी नाशिक येथे प्रशिक्षण पूर्ण केलं आणि कोकण परिक्षेत्रपदी या ठिकाणी निवड झाली, त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी जाहीर नागरी सत्कार होत आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी चेतन केसन आगलावे यांची या ठिकाणी नायब तहसीलदारपदी गेल्या आठवड्यात निवड झाली, त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे। त्याचप्रमाणे परवा दिवशी स्वामी विवेकानंद पतसंस्था आष्टी तालुका यांच्यामार्फत या ठिकाणी आपल्या गावचे भूषण असलेले बाबासाहेबजी भद्रे सर, अशोकराव इंगळे सर आणि सुहासजी ठिपसे सर या तीनही शिक्षक मूर्तींचा या ठिकाणी गुणगौरव परवा दिवशी झाला आणि त्यांचा या ठिकाणी आपल्या मातृभूमीमध्ये या ठिकाणी जाहीर असा नागरी सत्कार होत आहे। मोबींचं कौतुक करण्यापेक्षा मुनीर चाचा यांचं या ठिकाणी मी विशेष कौतुक करील की या ठिकाणी कार्ले साहेब तुम्हाला थोडक्यात तुम्ही ऐकलं असेल, आमचा डाक बंगला आहे त्या ठिकाणी ते शासकीय सेवेत असताना त्या ठिकाणी त्यांच्या हातून अनेकसे बरेचसे पदाधिकारी असतील अधिकारी असेल यांची सेवा त्यांच्या हातून घडली आणि त्यांच्याकडे पाहत ते जे अधिकारी येत होते जे पदाधिकारी येत होते ते लहान मुलं त्या ठिकाणी मोबीन असेल मतीन असेल मोसीन असेल हे सर्व भावंड त्या ठिकाणी ते त्यांच्या आईवडिलांचे काबड कष्ट त्या ठिकाणी येणारे अधिकारी पदाधिकारी त्यांचा थाट असन रुबाब असन हे पाहत होते, कुठंतरी त्यांच्या मनामध्ये ते टसलं असेल त्याच वेळेस मला असं वाटतंय आणि एक ना एक दिवस आपण याचप्रमाणे अधिकारी व्हायचं आणि अशा प्रकारचं अधिकारी ते झालं या ठिकाणी मोबीन आणि या आईवडिलांचं त्या ठिकाणी स्वप्न ते कष्ट या ठिकाणी साकार झालं असं मला वाटतंय। त्याच्यामुळे त्या आईवडिलांचा त्या मातोश्री पिताश्रींचा या ठिकाणी जाहीर या ठिकाणी आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया, कारण कोणत्याही आई वडिलांना त्या ठिकाणी मोबीनचे आई मोबीनचे वडील यांचे हे जे बिरुद लागतं ते सर्वश्रेष्ठ मला असं वाटतंय। कोणत्याही आई वडिलांना काय वाटतं की मुलांनी मुलाची ओळख कशी मुलाच्या नावाने आपली ओळख झाली पाहिजे, आधी आई वडिलांच्या नावाने मुलगा ओळखला जातो परंतु ज्या दिवशी मुलाच्या नावाने आई वडिलांची ओळख होती त्या दिवशी त्यांच्या आयुष्याचं चीज झाल्यासारखं असं त्यांनाही वाटत असं मनोमन आणि त्यांचं ते कृतकृत्य झालेलं आहे त्यांचं आयुष्य, त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी मी कौतुक करतो, मोबींचं विशेष कौतुक करतो की त्यांनी या ठिकाणी अतिशय काबड कष्ट जीवन त्या ठिकाणी शालेय जीवनापासून जगलेलं आम्ही पाहिलं, त्याच्यानंतर त्याचा असणारा तो अभ्यास त्या ठिकाणी चांगला केला आणि आता दुसरी गोष्ट या ठिकाणी आगले साहेब आहेत या ठिकाणी आगले साहेबांचं चिरंजीव चेतन इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर या ठिकाणी जवळपास 4 वर्ष त्यांनी पुण्यासारख्या ठिकाणी त्या ठिकाणी चांगले क्लासेस लावले चांगलं मार्गदर्शन मिळवलं आणि या ठिकाणी MPSC मधून त्यांनी ते क्रॅक केले आणि त्या ठिकाणी नायब तहसीलदारपदीचे त्याची नियुक्ती झाली। हे साधी गोष्ट नाही, या ठिकाणी जवळपास 4 ते 5 लाख विद्यार्थी त्या ठिकाणी दरवर्षी UPSC MPSC ची परीक्षा देतात, त्याच्यामधून जवळपास फक्त 1000 ते 1200 मुलं मला असं वाटतं त्याच्यातून ते फक्त या ठिकाणी ते सिलेक्शन त्यांचं होतं आणि त्या ठिकाणी ते शासकीय सेवेमध्ये रुजू होतात। हे अतिशय एक पॉईंटमध्ये नॉटमध्ये त्या ठिकाणी 80% आहे, इतकं सोपं गोष्ट नाही, परंतु त्या ठिकाणी आपलं कसंपणाला लावून त्या ठिकाणी आपलं मला असं वाटतंय कारण उमेदीचा काळ असतो आयुष्याचा त्यावेळेस अभ्यासामध्ये घालवायचा, इतर आपल्या बरोबरचे मुलं त्या ठिकाणी कुठंतरी ते त्यांचे कामधंद्याला लागले असतात कुठंतरी नोकरीला लागलेले असतात कोणत्या तरी व्यवसायात ते घुसलेले असतात त्यांच्या आईवडिलांचं त्या ठिकाणी ते 2 रुपये त्यांना कमवून देतात त्यांचं त्या ठिकाणी उदरनिर्वाह चालू होतो त्यांचं त्याच्यानंतर त्यांचं कुठंतरी विवाह होतो आणि ते त्या ठिकाणी 2004 झाल्यानंतर त्यांचं जीवन मन त्या ठिकाणी चालू झालेलं असतं, परंतु जे या स्पर्धा परीक्षेमध्ये उतरतात त्यांचा जो अभ्यास चालू असतो या सर्व गोष्टीकडे कानाडोळा करून एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून आईवडिलांचं त्या ठिकाणी त्यांना नैतिक दडपण तर असतं त्याचबरोबर आर्थिक खर्चही त्या ठिकाणी सोसावा लागत असतो आईवडिलांना आणि या मुलांना त्या ठिकाणी समाज काय म्हणाल, उद्या जर नाही सिलेक्ट झालो तर आपल्याला कोणत्या तोंडाने त्या ठिकाणी ते कोणत्याच याच्यात राहत नाहीत, ना दडते त्यानंतर शेती करू शकतात ना कोणता व्यवसाय व्यवस्थित करू शकतात कारण त्या अर्ध्यावर त्यांचा त्या ठिकाणी खेळ असतो, परंतु हे सर्व चॅलेंज स्वीकारून या MPSC सारखे UPSC सारखे परीक्षा देणारे विद्यार्थी त्या पद्धतीने काम करत असतात, त्याच्यामुळं मोबीन असेल आणि चेतन असेल यांचं विशेष कौतुक या ठिकाणी करावं असं वाटतंय। मोबीन शेख हा
या गोष्टीचा अभिमान आहे की मुस्लिम समाजातील तो पहिला PSI आहे निश्चितपणे. गावाला या गोष्टीचा निश्चितपणे अभिमान आहे. कुठेतरी हे स्वप्न आहे. प्रवीण सर, अल्पसंख्याकांनी त्यातल्या त्यात मुस्लिम समाजातील जर शिक्षणाची अवस्था बोलायची झाली तर 8 ते 12% ड्रॉपआउट आहेत, म्हणजे गळती आहे. या ठिकाणी मोबीन शेख याने जो संघर्ष केला तर परिस्थिती निश्चितपणे माणसाला संघर्ष करण्यासाठी जर प्रवृत्त करते आणि बळ देते. चिचोंडी पाटील म्हणजे तळतळणाऱ्या उन्हाचा साहोरी चांदण्यांची गाणी गाणारा प्रदेश म्हणून ज्यांची ओळख होती असं आपली चिचोंडी पाटील. आणि चिचोंडी पाटीलची यापूर्वीची ओळख जी आहे, समजा आपल्या गावची भेळ प्रसिद्ध आहे, मलई प्रसिद्ध आहे, इथून पुढं आपलं गाव अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जाईल अशी या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त निश्चितपणे या ठिकाणी मला अपेक्षा आहे. मोबीन शेख तसे आगलाव साहेबाचे चिरंजीव हे तहसीलदारपदी नायब तहसीलदारपदी नियुक्त झाले. मोबीन शेख यांची पण PSI-पदी नियुक्ती झाली. त्यांना सर्व विद्यार्थ्यांना पण नगर तालुका शिवसेनेच्या वतीने तसेच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे सरांच्या वतीने शुभेच्छा देतो. माझा प्रवास म्हणजे सुरुवातपासून सांगायचं म्हणलं तर मी घरात सगळ्यात लहान आहे. घरात माझे दोन्ही मोठे भाऊ ते म्हणजे एकदम ग्रॅज्युएशन झालं की त्यांची तयारी करायची, त्यांना बघायचो. आणि माझे वडील आता चौकीदार होते. चौकीदार असताना अंबरा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी हे आमचे द्यायचे. त्यांना पाहून असं वाटायचं की आपण पण बनावं असं काही ना काही. तर मग ग्रॅज्युएशन म्हणजे आपली दहावीपर्यंत मी शिक्षण घेतलं. 10वीत मला 80% पडले. तर पुढं घ्यायचं म्हणलं तर काय सायन्स घेतलं मी. सायन्समध्ये मला 90% पडले एकदम. म्हणजे 12वीमध्ये एकदमच 90% पडले. 50 पण क्रॉस नाही झाले माझ्याकडनं. पुढं झालं तर मग ग्रॅज्युएशन तसंच कम्प्लीट केलं. नगर कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. त्यात फक्त इनमेन 60% पडले. 60%मध्ये काय होत नाही म्हणून MPSC करू म्हणलं. MPSC पण असं काय एकदम सोपं खेळ नाही असं नाही का ऐकून म्हणजे होतो. पुण्यामध्ये गेलो तर मग ते एकदमच हे झालं, कळालं नेमकं काय आहे MPSC. MPSC म्हणजे एकदम तुम्हाला स्वरूप नसणं माहीत तर MPSC दरवर्षी एक ॲड काढते. क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3 त्यांच्या एक वर्षाची एक ॲड असली की म्हणजे तुम्ही पेपर दिला प्रीचा. त्याचे टप्पे असतात 3. एक प्रीचा असतो, एक मेन्स, आणि मेन्स क्वालिफाय झाली तर ज्यांना इंटरव्ह्यू क्वालिफाय असतो ज्या पोस्टला त्याला इंटरव्ह्यू, म्हणजे 3 टप्पे होतात. तर मग क्लास 1 इंटरव्ह्यू फिक्स असतो. क्लास 2 मध्ये फक्त PSI इंटरव्ह्यू आहे आणि क्लास 3 इंटरव्ह्यू नाही. तर क्लास 1 माझ्याकडनं कधी निघली नाही, म्हणजे प्रीचं क्वालिफाय नाही झालो. पण क्लास 2 भरपूर पोस्ट माझ्याकडं हे प्री माझे 1 नाही तर 2 मार्कांनी चुकल्या, म्हणजे गेलं एकदम जवळून गेलं. त्याचं काय नाही पण जे कसे MPSC तुम्हाला म्हणजे पास व्हायला महत्त्व आहे. तुम्ही किती वेळा फेल झाला गावाकडं पण कोणी विचारत नाही की तुम्ही किती वेळा फेल झाला आहे काय नाही. ज्यावेळेस पास होतात सगळेजण विचारतात झाला म्हणून पास. MPSC मला मी 14 चालू केली. 18 मला पहिली पोस्ट म्हणजे पहिली प्री पास झालो. त्यात सगळं केलं. 19 मेन्स दिली त्याची. 20 ग्राउंड केलं. 21 म्हणजे 1 वर्ष कोविडमुळं गेला माझा. तर 21 ट्रेनिंगला गेलो. 22 इथं आलो. म्हणजे एक पोस्ट म्हणजे PSI प्रवास म्हणजे 4 वर्ष लागले मला पास होऊन इथपर्यंत यायला. आता इथून पुढं मित्रांना एवढं सांगेल की विद्यार्थी मित्रांना एवढं सांगेल की जर अभ्यास करायचं ठरला तर आत्तापासून टार्गेट सेट करा तुम्ही. तर इथं आत्ता सध्या मार्केटमध्ये भरपूर पुस्तकं अवेलेबल आहेत. तुम्हाला मार्गदर्शन पण भेटेल, गायडन्स पण वेळोवेळी भेटत जाईल. तुम्ही फक्त तयारी करत राहा, सोडू नका. तुमचा ट्रॅक अभ्यासाचा ट्रॅक कधी सोडायचं नाही. कंटिन्यू त्यात हे राहा, चिकाटी धरून त्यातच कंटिन्यू पाणी ठेवा. बाकी इथपर्यंत यायला माझे आता पुण्यामध्ये असताना भरपूर काही शिकायला भेटतं आपल्याला. आता ज्याची घरची परिस्थिती एकदम कमी असते, एकदम कमी उत्पन्न असणाऱ्या घरातून आलेलो असतो आपण, त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपण आता हे सोडून द्यावं, हे क्षेत्र सोडून द्यावं. पण आपण इथं घरी येऊन तरी काय करणार असं असते की घरी येऊन आपण माझ्या घरी तर आता मी आम्हाला शेती नाही काय नाही. वडील रिटायर झाले त्यावेळेस. तर त्याच्यामुळे मला दुसरा काही ऑप्शन नव्हता. MPSC फक्त MPSC ऑप्शन होता. MPSC फक्त जोपर्यंत पोस्ट निघत नाही तोपर्यंत सोडायचं नाही असं माझं ठरलेलंच होतं. आणि योगायोगाने मला पोस्ट निघली. आज मी तुमच्यासमोर इथं उभा आहे. आणि गावातून असे अजून अधिकारी निघावा बाहेर, जास्तीत जास्त आपले अधिकारी यावा
बाहेर इथं अधिकारी घडावा आपल्या गावातून हीच इच्छा आहे. तरी पण शेवट सांगतो की माझं हे सत्कार समारंभ ज्यांनी आयोजित केला त्यांच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे. इथे जमलेल्या माझे जे ग्रामस्थ आहे ज्यांनी मला एवढा हे केलं म्हणजे मान सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि एवढं बोलून मी थांबतो. बस जय हिंद जय महाराज. MPSC MBBS असे अधिकारी डॉक्टर्स इंजिनियर्स आपल्या गावामधून निर्माण व्हावं आणि अधिकाऱ्यांचं गाव हे निर्माण व्हावं असं त्यांनी सांगितलं. निश्चित त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या येथील जे विद्यार्थी आहेत ते प्रेरणा घेतील असं मला वाटतं. नेहमीच्या वाटेने जाणारे बरेच असतात परंतु स्वतः वाट निर्माण करणारा एखादाच असतो. नशीबवंतर सर्वच असतात, नशिबाला बदलणारा एखादाच असतो. असेच आपले जिल्हा परिषद गटाचे संदीपजी कारले साहेब उपजिल्हा प्रमुख यांना मी विनंती करतो आपण अध्यक्षीय भाषण करावं. चिचुंडी पाटील मधील गुणवंत आणि ज्यांनी उद्दिष्ट ठेवून ती पार केले असे आपले सगळ्यांचे मित्र मोबीनबाई शेख यांची PSI पदी झालेली नियुक्ती त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार. चेतनजी आगलावे यांचा नायब तहसीलदारपदी नियुक्ती झाली त्यांचा सत्कार. टिपसे सर, भद्रे सर, इंगळे गुरुजी गट्टीगाई सरांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केल्यामुळे सत्कार. गुणवंत 10वीचे आणि 8वीचे विद्यार्थ्यांचा सत्कार. असं दूध दुधात साखर आणि साखरेत तूप असा हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाची खूप उत्तुंग अशी एक गोडी झाली. मोबीनभाईला बोलायला सांगितलं त्याने नाही मला बोलताच येणार नाही, परंतु ज्या वेळेला बोलायला लागलं वस्तुस्थिती ती सांगायचं म्हटलं तर अवघड नसतं, कारण आपण ती पाहिलेली असती, आपण ती अनुभवलेली असती. आणि ती ज्या वेळेला आपण सांगतो त्यावेळेला समोरच्याला एक उद्दिष्ट मिळतं, एक टार्गेट मिळतं आणि जीवनाची कला ती अवगत होत असते. आपण सांगितल्याप्रमाणे सांगितलं की मला शेती वडिलांना नव्हती, कष्ट केले आणि मग ते कष्ट करत असताना MPSC सोडून ऑप्शनच नव्हता. ऑप्शन पण निवडला खूप अवघड आणि तो टार्गेट तुम्ही अचीव्ह केलं. खरोखर आईवडीलही भाग्यवान आहेत, आपणही भाग्यवान आहेत की आपण केलेल्या कष्टाला एक फळ लागलं. आगलावे साहेबांचे चिरंजीवी या ठिकाणी नायब तहसीलदारपदी आले. आपण शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम केलं आणि ज्या 8वीच्या विद्यार्थ्यांचा आपण सत्कार केला त्यांनी सांगितलं की ही मिनी MPSC आहे. खरोखर बिहारचे लोक, बिहारचे मुलं आज किती टक्क्यामध्ये MPSC UPSC जे ट्राय करतात आणि किती अचीवमेंट करतात याचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. ह्या वयामध्ये आपण जर उद्दिष्ट ठेवलं आणि आपण जर पुढं गेलात तर निश्चित तुमच्याही सत्काराला आम्हाला यायची वेळ मिळो अशी एक सदिच्छा आणि शुभेच्छा निमित्ताने व्यक्त करतो. आज मार्गदर्शन करणारे आवश्यक असतात. दररोजच्या कार्यक्रमामध्ये राजकीय पदं मिळाल्यामुळं गुणवंत विद्यार्थ्यांचा सर आम्ही सत्कार करायला बऱ्याच ठिकाणी गेलो, परंतु त्या ठिकाणी सांगावं लागतं का आम्ही काय केलं होतं. ज्यावेळेला मी 10वी पास झालो, 11वीचं ॲडमिशन घेतलं तर आम्हाला आर्ट, कॉमर्स आणि सायन्स या 3 साईड हेच माहीत नव्हतं. आमच्या दाजींनी आमचं ॲडमिशन घेतलं आणि बसून दिलं. 6 महिन्यानंतर आम्हाला कळलं की नाही सायन्सला आपल्याला ॲडमिशन मिळालं पण इकडं आर्ट्स पण आहे आणि कॉमर्स पण आहे. 6 महिने लागले म्हणजे इतका तो काळ होता. प्रवीण सरांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की आईवडिलांना माहीत नसलं तर मुलांना माहीत व्हायला वेळ लागतो, परंतु आजच्या स्पर्धेच्या युगामुळे त्या गोष्टी सगळ्या आपल्याला अवगत झालेल्या आहेत आणि मुलांनी अभ्यास केला पाहिजे, टार्गेट ठेवलं पाहिजे आणि आईवडिलांचं समाधान कसं होईल हे पाहिलं पाहिजे. आज विशेष करून आईवडिलांना जो आनंद झाला असेल तो कुणालाच झाला नसेल असं मला वाटतंय. कारण प्रवीण सरांनी सांगितलं का मुलाच्या गुणामुळं किंवा मुलांनी अचीव केलेल्या एखाद्या उद्दिष्टामुळं आईवडिलांचं नाव घेणं हे ज्यावेळेला घेतलं जातं त्यावेळेला त्यांना कृतकृत झाल्यासारखं वाटतं आणि जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. आगलाय साहेब तुम्हालाही ते वाटेल, जरी चेतन साहेब नसले तरी तुम्हाला ते वाटतंय. आपणही चांगलं काम केलं आणि शिक्षकांनी ते सांगतो आम्ही नेहमीच म्हणतो आणि त्यांनी व्यक्त केलं की ज्यावेळेला आपला विद्यार्थी समोरून येईल आणि त्याचा हात आपल्या पायाकडे जाईल याच्यापेक्षा मोठी गोष्ट शिक्षकाच्या जीवनामध्ये कोणतीच असू शकत नाही. आमचेही विद्यार्थी आम्हाला ज्या ज्या वेळेला भेटतात, शिक्षक भेटतात, विद्यार्थी आम्हाला कशाचे, आमचे विद्यार्थी म्हणजे राजकारणातले, ते आमच्यापेक्षा मोठे झाले तर डोक्यावर पाय देऊन जातात असं आपण पाहतोच, ते विशेष नसतो, त्याची अजिबात अपेक्षा करायची नाही. परंतु शिक्षकांचे विद्यार्थी मात्र ज्या वेळेला मोठे होतात त्यावेळेला त्यांचे हात आणि त्यांचे डोळे हे शिक्षकाच्या पायाकडे असतात. हा गुण आपल्या भारतीय संस्कृतीचा आहे आणि गुरुब्रह्मा गुरु विष्णूचा जी भारतीय संस्कृती त्यामधील तो आहे. निश्चितप्रमाणे आपल्या तिघांचं मनापासून अभिनंदन करतो. कार्यक्रमाला येताना तालुका प्रमुखांना आम्ही सकाळी दिवसभर आज कार्यक्रम आयोजित करायला खूप थकलेलो, खूप पटकन लवकर घरी जायचं या बेतामध्ये होतो.
त्यांनी सांगितलं सुहेल भाऊन सांगितलं का 7:30 कार्यक्रम सुरू झाला का 7:45 तुम्हाला सोडतो 7:15 नगरमध्ये जाऊ नगरचा कार्यक्रम उरकून 7:30 खंडाळ्यात जाऊ पण आता सगळेच कार्यक्रम आता जवळजवळ संपलेले असतील कोणाची कडी वागडून जावं नाही लागलं म्हणजे बरं होईल शेवटी आता आमचंही टार्गेट जवळ आलं निवडणुका जाहीर होणार आहेत लवकरच गटगंध रचना झाली आज आलो जर नसतो समजत असं वाटलं असतं मग चिचुंडी पाटील गटात नाही गेलं तरी जमू शकतं असं एक मन म्हणायचं पण दुसरं मन वाटलं की नाही या लोकांनी इतके उपकार केले आपला परिचय नसताना काही नसताना आपल्याला इतक्या बहुमताने निवडून दिलं इतके यांचे आशीर्वाद मिळाले यांचं पाठबळ मिळालं यांच्याकडून शिकायला मिळालं ते कुठंतरी ऋणातून उतरणी झालं पाहिजे उतराई झालं पाहिजे आणि चांगली गोष्ट घडलेली हे सगळ्यांचा सत्कार करायला मिळतोय यांची उद्दिष्ट यांनी पार केलेली यांचा आनंद आणि त्यांच्या आनंदामध्ये आपण सहभागी जर झालो तर आपलं जीवन आनंदी होऊ शकतं या आशावादाप्रमाणे या ठिकाणी आलो नसतो आलो तुम्ही म्हणले असते आता काही घटात गाव नाही त्याच्यामुळे काय आला नाही बरोबर आहे का नाही उद्या म्हणलेच असते ते म्हणू नये आणि सगळा आनंद या ठिकाणी व्हावा म्हणून या ठिकाणी आलो सगळ्यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जहांगीर मणियार जब्बार सर मणियार सर पत्रकार सोहेल मणियार आरिफ बेग सर नसीर सय्यद फारूक सय्यद सोहेल सय्यद महमूद शेख समीर शेख अजीम शेख इमरान मणियार अजीज शेख सलार शेख कासम शेठ सय्यद ताज बाबड्या सय्यद तय्यब मणियार जमीर मणियार राजू शेख निसार मणियार बाबूशेठ सय्यद खाजाभाई शेख यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदेश कारले प्रमुख पाहुणे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप प्रास्ताविक जब्बार खानसर अध्यक्ष सूचक महमूद शेख अनुमोदक सोहेल सय्यद आभार जहांगीर मणियार सूत्रसंचलन मुस्तफा मणियार सर यांनी केले या प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती प्रवीण कोकाटे माजी उपसरपंच शरद पवार नगर तालुका शिवसेना अध्यक्ष राजेंद्र भगत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे अध्यक्ष सुधीर भद्रे शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे भातुडीचे उपसरपंच राजूभाई पटेल उद्योजक रियाजभाई मेजर माजी वनाधिकारी किसनराव आगलावे पत्रकार सोहेल मणियार सुनील कोकाटे मुख्याध्यापक प्रकाश ठोंबरे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर ठोंबरे भारतीय जनता पार्टीचे भवनराव शेळके संतोष वाडेकर आदींच्या उपस्थितीत मोबिन शेख चेतन आगलावे यांसह चिचोंडी पाटील मधील 10वी 12वी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला कार्यक्रमास मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी शिक्षण प्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी चिचोंडी पाटील मध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका स्टडी सर्कल चालू करण्याचे ठरले ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.